बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथील परिवहन मंडळाच्या वाहकाच्या घरावर भर दिवसा चोराने केला हात साफ करून 73,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिनांक 26 सप्टेंबर रोजी जानेफळ येथील गजानन शेषराव धोटे हे एसटी डेपो मध्ये मेहकर येथील वाहन नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले असता घरामधील आई शेजारच्या घरी घर लावून गेली असतात। याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून कपाट तोडून त्यामधील 20,000 रुपये व स्टीलच्या डब्यामधील सोन्याची गहूपोत 10 ग्राम वजनाची अंदाजे 49,000 रुपये व 4 साड्या अंदाजे किंमत 4,000 रुपये असा एकूण 73,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये केफियत दिली असता भादवी कलम 380 नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गजानन धोटे यांनी घराचे संरक्षण करण्यासाठी कुत्रा पाळला होता, परंतु गेल्या 8 दिवसा अगोदर चोरट्यांनी कुत्रा गायब केला होता। सदर चोरट्यांनी दिवसा हात साफ केला असून सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ठाणेदार राहुल गोंधळे यांनी सदर तपास कामी पथक तयार करून घटनास्थळांवर फिंगरप्रिंट घेण्यासाठी वरिष्ठांशी संवाद करून फिंगरप्रिंट अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन फिंगरचे ठसे घेण्यात आले। ठाणेदार राहुल गोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चव्हाण साहेब व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत। एनसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा, मेहकर।